नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक्झाम वॉडी यूट्यूब चॅनल हा कधीही विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या विरोधात गेलेला नाही आहे जाणारसुद्धा नाही आहे कारण हा संपूर्ण चॅनल मित्रांनो आपल्या सपोर्टसाठीच चालू असतो आणि लक्षात घ्या आपण विनंती केलेली होती की लेखी परीक्षा होऊनच आरोग्य विभागामध्ये भरती व्हावी आणि त्यासाठीच मित्रांनो आपण एवढ्या दिवस लढत होतो परंतु मित्रांनो आदित्य ठाकरे यांचं जर आजचं पत्र पाहिलं तर आजपर्यंत मी तुमच्यासाठी लेखी परीक्षेला लढा दिला आता मी जे काय तुम्हाला सांगत आहे कृपा करून मित्रांनो आपण एकजूट व्हा एकजूट झाल्याशिवाय काहीही होणार नाही जर तुम्हाला आजचं हे लेटर वाचलं तर तुम्हाला लेखी परीक्षा घ्यायची किंवा नाही यावरती तुम्हीसुद्धा थोडासा विचार कराल कारण जिथं एम पी एस सीचं कंबाईनचं नीटचं जे डबलईचं एस एस सी परीक्षांचंच भवितव्य नाही तर मित्रांनो ही आरोग्य विभागातील भरती घ्यायची की नाही हा तर खूप दूरचा विषय झाला त्यामुळं आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्यामध्ये तुम एक सॅटिस्फॅक्शन येईल की बरोबर आहे परिस्थितीनुसार निर्णय घेणं योग्य आहे तर पहा काय म्हणतात आदित्य ठाकरे नरेंद्र मोदींना अंडर युअर लिडरशिप वी आर फायटिंग द बॅटल अगेन्स्ट कोविड नॅशनली तर तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण लढत आहोत कोविडशी लढा देत आहे अगदी व्यवस्थितपणे सर आय मोस्ट हंबल विश टू ड्रॉ युअर अटेन्शन टू द प्लाईट ऑफ द स्टुडंट्स तर विद्यार्थ्याच्या काय अडचणी आहेत जी सध्या दुर्दशा झालेली आहे कोविडमुळे त्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो फाईल मोस्ट ऑफ आवर कंट्री इज स्टील वर्किंग फ्रॉम होम ड्यू टू इन्क्रीजिंग कोविड नंबर्स द वेरियस इन्स्टिट्यूशन अँड फेअर युनिवर्सिटीज फॉर द प्रोफेशनल अँड नॉन प्रोफेशनल कोर्सेस हॅव बीन ट्राइंग टू शेड्यूल एक्झामिनेशन तर वेगवेगळे जे आयोग आहेत ते परीक्षा कंडक्ट करण्यासाठी सध्या प्रयत्न करत आहेत दिस इज अंट प्रॅक्टिबल अँड फेजिबल ऑप्शन सर तर वास्तवाला जर पाहता सध्याची कोरोनाची सिच्युएशन पाहता हे बिलकुल प्रॅक्टिकल नाही आहे ॲज स्टेटस ॲज मोस्ट स्टेट्स ब जे काय भरपूर राज्यं आहेत आर फेसिंग इनक्रीजिंग नंबर ऑफ कोविड अलँग विथ रेड झोन स्टील इन प्लेस अँड ट्रान्सपोर्ट एट टू रिझ्यूम अजूनही बऱ्याच राज्यांमध्ये जसं की आपण महाराष्ट्र घेतला पुणे मुंबई असेल रेड झोनमधील एरिया असेल अजूनही तिथं ट्रान्सपोर्टची व्यवस्था सुरळीत झाली नाही सात तारखेला तुम्ही नीटची परीक्षा कंडक्ट करता विद्यार्थ्यांनी जायचं कसं मोर सो फेरनेवत वर्ल्ड स्कूल अँड कॉलेजेस हॅव रिओपन लार्ज नंबर ऑफ कोविड केसेस हॅव बीन फाउंड ज्यावेळेस देश जगातील वेगवेगळ्या शाळा जगाने चालू केल्या वेगवेगळ्या देशाने त्यावेळेस जास्तीत जास्त कोरोनाची जी संख्या आहे ती वाढलेली आहे तर त्यानंतर काय म्हणत मोर हा इन आवर कंट्री मोर स्टुडंट लिव लिव्ह लाईव्ह विथ देअर पॅरेंट्स अँड ग्रँड पॅरेंट्स अँड द इन्फेक्शन इफ ॲट ऑल कॅन बी फॅटल तर बरेच आपले विद्यार्थी जे आहेत त्यांच्या आजोबांसोबत आणि वयस्कर पालक जे आहेत त्यांच्या घरामध्ये त्यांच्यासोबत राहतात ज्यावेळेस हे विद्यार्थी एक्झाम सेंटरला जातील एक्झाम देतील आणि घरी आल्यानंतर इन केस जर त्यांना कोरोना झाला तर तो कोरोना अशा सर्व वयोवृद्ध व्यक्तींना देशातील आपल्या होईल आणि कोरोना वाढण्याचे सुद्धा जास्त चा चान्सेस आहेत दिस सिस्टीम फॉर इवन अ सिंगल पेपर वूड इन्क्लूड नॉट जस्ट स्टुडंट्स बट टीचर नॉन टीचिंग स्टाफ मच मोर ऑफ द स्टेट्स आय मोस्ट ऑफ होम आर इन द हाय रिस्क ग्रुप तर हा फक्त आपल्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर जे कंडक्ट करणार आहेत कर्मचारी त्यांच्यासाठी सुद्धा खूप धोकादायक असणार आहे सर आय हंबर रिक्वेस्ट यू टू इंटरव्ह्यू अँड पोस्ट टू डू विथ फिजिकल ऑर ऑनलाईन एक्झामिनेशन अक्रॉस द कंट्री फॉर ऑल प्रोफेशनल अक्रॉस इन्क्लुडिंग एन्ट्रान्स एक्झाम तर आम्ही तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की तुम्ही मध्यस्थी करा आणि ह्या एक्झाम जे आहे सर्व अकॅडमिक असतील किंवा ऑनलाईन जे एक्झाम असतील होणाऱ्या मग ते नीटची एक्झाम असेल आणि जेवढ्या मग बँकिंगच्या असतील एस एस सी असेल जेवढ्या काही अॅकॅडमिक असतील ऑफलाईन असतील ऑनलाईन असतील सर्व काय करा तुम्ही मध्यस्थी करून पोस्टपोन करा हे कोण सांगते आदित्य ठाकरे मोदींना सांगतात कारण ही परीक्षा जी आहे नीटची परीक्षा ती केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे पोस्टपोन करायची किंवा नाही परंतु मित्रांनो आपल्या राज्यातील ज्या परीक्षा आहेत एम पी सी असेल कंबाईन असेल आरोग्य विभागामधील भरती असेल कोणतीही भरती असू द्या ही भरती, भरती मित्रांनो यांच्या हातामध्ये आहे डायरेक्ट आदित्य ठाकरे यावरती निर्णय घेऊ शकतात त्यामुळे तुम्ही विचार करा जर आदित्य ठाकरे मोदींना विनंती करत असतील पोस्टपोन करण्यासाठी जर आदित्य ठाकरे काय करतील राज्यातील परीक्षा पोस्टपोन करतील का कंडक्ट करतील यावरती थोडासा प्रकाश टाका त्यामुळं आतापर्यंत आपण लढा देत होतो यांच्या बेसिसवरती नीटच्या परीक्षा होतात कंबाईन होतात राज्यशेवा होतात तर मग आरोग्य विभागातील का होत नाही परंतु जर याच परीक्षा होत नसतील तर मित्रांनो आपण आता विचार करायला पाहिजे की आपण काय कशाला मागणी केली पाहिजे